कोकणामध्ये गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. कोकणातल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाप्पाचं वाजत गाजत आगमन झालं. रत्नागिरीच्या कार्ला आणि आमशेत या गावातल्या ग्रामस्थांनी गणरायाचं धूमधडाक्यात स्वागत केलं. विद्येची देवता असलेल्या गणरायाचं कोल्हापुरातही उत्साहात आगमन झालं. सकाळपासूनच घरगुती गणेश मूर्ती घेऊन जाण्याकरता शाहूपुरी कुंभार गल्लीत मोठी गर्दी झाली होती. नवीन राजवाडा इथं छत्रपती शाहू महाराज आणि कुटुंबियांकडून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सोलापुरातल्या 500 गणेश मंडळांची स्थापना गणेशाची यावेळी करण्यात आली. कसबा गणपती मंडळानं बैलाच्या जोडीचा समावेश करून मिरवणुकीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. गणपतीच्या 10 दिवसात सोलापुरातली गणेश मंडळ पारंपरिक खेळ सादर करतात. तर गेली 4 वर्ष दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यानं देखील उत्साहात बाप्पाचं स्वागत केलं. गणेशोत्सवाचा उत्साह मराठवाड्यात सगळीकडेच आहे. आपल्या लाडक्या पाहुण्याला घरी नेण्याकरता भक्तांची लगबग पाहायला मिळते. इकडे विदर्भातल्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या भंडाराच्या भृशुंड गणपतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. पुढचे 10 दिवस विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भाविक बाप्पाच्या दर्शनाला भंडाऱ्यामध्ये येतील. नगर शहराचं ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपतीची प्रतिष्ठापना आज मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावरती ढोल ताशांचं पथक गणेश मंदिरांच्या परिसरात तैनात करण्यात आलं. जळगावमध्ये सार्वजनिक गणेश मंडळ तसंच घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली. बाजारामध्ये गणपतीच्या सुबक तसंच विविध रूपातल्या मूर्ती खरेदी करण्याकरता भाविकांची रेघ लागली होती. बाळगोपाळांचा यात सर्वाधिक उत्साह दिसून आला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.